नमस्कार, मी अतुल जैन, नेतानगरी 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण दिवाळीच्या या विशेष कार्यक्रमानिमित्त दिवाळी पहाट पार्ल्यातील पालेटेर या पटांगणामध्ये आज पहिल्यांदा कोरोनाच्या लाटेनंतर आणि कोरोनाच्या गंभीर परिस्थितीनंतर आज लोक आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। तर आज दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम पार्ल्याच्या पालेटेर पटांगणामध्ये आपल्यासोबत कुलकर्णी अप्पा आहेत। कुलकर्णी अप्पांना मी विचारेन, कुलकर्णी अप्पा दिवाळीनंतर पहिल्यांदा दिवाळी पहाट काय म्हणाल? हा कार्यक्रम एवढा छान होतो का नाही, आणि पार्ल्यातलं जे जेवढी जनता आहे, पार्ल्यातली लोक आहेत, त्यांना आवडता कार्यक्रम आहे हा, आलं का लक्षात? आणि पार्ले डिरेक्ट म्हटल्यानंतर माझी स्वतः जे मी या शाळेतच शिकलो, इथे आल्यानंतर आणखीन वेगळंच वाटतं। यांचं कार्यक्रम खरंच छान आहे। गेल्या वर्षी पण कार्यक्रम गेल्या वर्षी कार्यक्रम जो झाला तेव्हा पण मजा आली होती। व्यवस्थित कार्यक्रम आहे आणि अभिजीतचं हे सगळं जे आहे ते एकदम सुंदर काम चालू आहे, त्याला माझ्या शुभेच्छा। आणि सगळ्या पार्लेकरांना माझ्यातर्फे, तमाम पार्लेकरांना माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा। कुलकर्णी अप्पा, तुम्ही पार्ल्यातले फेमस व्यक्ती आहे, तर पार्ल्यातील समाजसेवेबद्दल तुम्ही थोडंसं जरा सांगा, कारण तुमचंही समाजसेवेचं काम फार मोठं आहे। हो हो, समाजसेवेचं काम आहे आमच्या, म्हणजे आम्ही वडिलोपार्जितच समाजसेवा आमच्या रक्तात आहे, कारण आमचे वडील जनसंघाचे जिल्हामंत्री होते, तेव्हापासून आमच्या याच्यात राजकारण आहे। काय करे, त्या पण एक चांगलं राजकारण आहे, व्यवस्थित, कधी कुठे असं म्हणजे हे नाही की कोणावर अन्याय होईल असं, नको तिकडे जात नाही आम्ही, काय का नाही। आणि माझं हे आहे की पार्लेकरांसाठी कधी पण आम्ही तत्पर आहोत, कधीही त्यांनी यावं आमच्याकडे। श्रीकृष्ण कुलकर्णी म्हणजे मला किंचा कुलकर्णी म्हणून सगळे ओळखतात, तर त्यांनी कधी पण किंच्याकडे यावं, काही प्रॉब्लेम नाही। धन्यवाद तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या। आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी। चला, या कोरोना काळानंतर पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देऊया। आणि आज कोरोनाच्या नंतरची ही पहिली दिवाळी पहाट आपण विचारूया की दिवाळीची पहिली पहाट आपल्याला कशी वाटते कोरोनाच्या नंतरची? नमस्कार, मी करुणी पार्लेकर बायबर। आमच्या पार्ल्यामध्ये आता करोनाचा जो काळ गेला तो जरासा दुःखद होता, पण त्याच्यानंतर आमचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी परत पूर्वीच्या जोमाने दिवाळी पहाटचा प्रभाती सूर नभी रंगती हा जो प्रोग्राम चालू केला आहे, त्या तमाम पार्लेकरांनी अतिशय उत्साहाने सकाळी 5 वाजल्यापासून त्याला हजेरी लावली। पार्लेकरांची स्फूर्ती आणि त्यांचा आनंद व्यक्त करण्याचा जो एक प्रकार आहे, व्यवस्था आहे, त्या हिशोबाने बघितलं तमाम पब्लिक इथे आत्ता रसिक लोकांची प्रचंड गर्दी आहे आणि सगळेजण आनंदाने आपला दिवाळी पहाटचा प्रोग्राम एन्जॉय करत आहेत आणि फार चांगली गाणी इथे सादर केली जात आहेत। नंचिकेत आहे, जोशी आहे, त्यांच्याकडनं जी गाणी सादर केली जात आहेत त्याचा आनंद आम्ही उपभोगतो आहे आणि असाच आनंद सगळ्या तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात येऊ द्या, ही आमची पार्लेकरांची सदिच्छा। धन्यवाद साहेब, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। अभिजित सामंत यांचं कार्य किती मोठं आहे हे आपण आत्ताच त्यांच्या भाषणावरनं पाहिलं। आणि या विभागामध्ये जे महानगरपालिकेचे अधिकारी होते त्यांनी कोरोना काळात संकटामध्ये कशी मात दिली आणि लोकांची कशी सेवा केली आपण जाणून घेऊया। या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत स्वच्छता विभागाचे, मी त्यांना विचारेन की आपण कोरोना काळामध्ये जे काम केलं त्याचं कौतुक तुमच्या इथे झालं, तुम्ही ते तुमच्या तोंडाने व्यक्त करावं अशी तुम्हाला विनंती करतो। माझं नाव संजय खांडवे, वॉर्ड नंबर 84 मी ज्युनियर ओव्हरसिअर आहे। कोविडच्या काळामध्ये आम्ही सकाळी 6:30 वाजल्यापासून संध्याकाळी, आमचा टाइम नसायचा, आम्हाला कधीही कॉल यायचे, आम्ही कधीही साहेबांच्या ऑर्डर्स फॉलोअप करायचो। आम्ही आमचे लेबर आणि आम्ही 24 आवर्स लोकांसाठी कार्य केलेलं आहे, एवढंच म्हणत आहे। साहेब, आज कोरोना काळामध्ये तुम्ही जे काम केलं त्याची आपल्याला पाठीवरची एक चांगली थाप म्हणून तुम्हाला शाबासकी मिळाली आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम मी श्री नगरसेवक श्री अभिजित सामंत साहेब व आमदार श्री पवारजी अळवाने यांचा आभार मानतो। आणि कोविड बाबतीत सांगायचं म्हटलं तर जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून आम्ही सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत सतत कार्यरत असायचो, एकही सुट्टी न घेता आमच्या कोणत्याही कामाने किंवा मी सुद्धा एकही सुट्टी न घेता संडे सुद्धा कामावर येऊन कचरा कसा उचलला जाईल, म्हणजे स्वच्छता कशी राखली जाईल याबाबत आम्ही काम केलेलं आहे।
साहेब कोरोना काळामध्ये तुम्ही जे काम करत होता तेव्हा तुम्हाला कुठलीच भीती वाटली नाही, तर तुम्ही काय अशी दखल घेत होतात की आम्ही लोकांची सेवा निरंतर करू आणि कुठलंही संकट आमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही काय म्हणजे स्वतःची सांभाळ घेत? प्रथमतः मी अभिजित सामंत साहेब यांचे फार आभारी मानतो. मी संदीप पाडळकर वॉर्ड क्रमांक 84 कार्यरत आहे, पार्लेश्वर चौकीमध्ये असतो. आणि त्यानंतर आम्ही जे आपल्या सरकारने घालून दिलेले नियम होते त्याचं काटेकोरपणे आम्ही पालन करत होतो आणि त्या याच्यावरती आम्ही त्याचं हे करून आम्ही कामं करत होतो. तुमचे आभार मानावे तितके कमी आहे. महानगरपालिका मुंबई संपूर्ण मुंबई यांनी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. तुमचे खरोखर मनपूर्वक आभार आणि तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.